मिरजेत आमदार खाडे यांनी कॅबिनेट मंत्रीपद शपथ घेतल्यानंतर मिरज तालुका भाजपतर्फे जल्लोष, भाजप शिवसेना एकनाथ शिंदे गट जल्लोषात सामील। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला। या विस्तार प्रक्रियेमध्ये भाजप पक्षाचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली। आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी 4 वेळा आमदार आणि मिरजेच्या इतिहासातील 3 वेळा आमदार होऊन नवा इतिहास रचला। भाजप पक्षाचे एकनिष्ठ आणि मागासवर्गीय समाजाचे तडफदार नेतृत्व, त्यांची कॅबिनेट मंत्रीपदासाठी भाजप पक्षाकडून कॅबिनेट मंत्रीपदासाठी निवड झाली। आमदार सुरेशभाऊ खाडे यांना मंत्रीपदाची शपथ विधी घेताना टीव्हीवर सर्वांचे लक्ष केंद्रित होते। आमदार सुरेश खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली होती। आमदार सुरेशभाऊ खाडे यांचा शपथविधी पार पडल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला। यावेळी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पदाधिकारी या जल्लोषात सामील झाले होते। सांगली जिल्हा शहर अध्यक्ष दीपक बाबा शिंदे, स्थायी समिती सभापती निरंजन औटी, माजी महापौर संगीता खोत, पांडुरंग कोरे, विठ्ठल तात्या खोत, दिगंबर जाधव, ज्योती कांबळे, महादेव कुरणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। जय शिंदे, आज शिंदे शिवसेना आणि बीजेपी सेनेची युती झाल्याबद्दल आज मिरज शहरात आणि मिरज तालुक्याचे आपले आमदार खाडे साहेबांच्या मंत्रिपदाची शपथ झाल्याबद्दल शिवसेना आणि बीजेपी ज्या हा जल्लोष मिरज शहरात झालेला आहे एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।